ब्लॉकबस्टरची स्टाईल ही डॅडींच्या कडून मी ऑब्झर्व केली आहे की लाईफच खूप फिल्मी झालेला आहे, म्हणजे वेगळी इंडस्ट्री आणि नंतर मग ऍक्शन नाही झाला. जे गाणं येणार आहे अवधूत गुप्त्यांचं नागिन गाणं येणार आहे, त्याच्यामध्ये डान्स करताना माझा ऍक्च्युली अँकल गेला होता, म्हणजे मला उभंही राहता येत नव्हतं. त्या टेकच्या आधी माझ्या पायावरती मी जवळजवळ पाऊण तास ते 50 मिनिटं ते टायमर लावून मी आईस पॅड ठेवलं होतं, ते नम झाल्यावरती मी ती स्टेप केली. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. खुर्ची नावाचा दमदार सिनेमा घेऊन अक्षय आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आणि असं नेहमी म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्यासोबत योगिता पण आहे, कसे आहात दोघं जण? मस्त. कशी आहेस योगिता, पहिल्यांदा भेटते आपण? हो मस्त आहे, हाऊ आर यू? मी पण मस्त आहे. हॅपी न्यू इयर. बरं, आता मला हे विचारायचंय की हा खरोखर सोनं घालून आलाय असं म्हणतोय, तुला रिस्क नाही का वाटली तुम्हा दोघांना? रिस्क काय आहे ऍक्च्युली? रिस्क काहीच नाही आम्हाला, त्यामुळे टेन्शन नाहीये. म्हणजे काय असतात लोक बरोबर, त्यामुळे असं काही रिस्क वाटली नाही. आणि फिल्मला पण आम्ही सोनं घातलंच होतं, आणि ऍक्च्युली लोकांना हे खोटं वाटतं पण हे खरं आहे. आता तो याच्या तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला कळतं की इट्स अ रिअल सोनं, इट्स नॉट फेक. सो रिस्क अशी काय खरं काय वाटते ना मला पुण्यात आवड आहे सोन्याची, आवड आहे ना. सो मजा येते, पण घालायला खूप मजा येते. मी फर्स्ट टाइम असं काय घातलं असेल, पण या मला मजा येते घालायला. पण आता तुझ्यासोबत अस्सल सोनं आहे आणि आता सध्या सुरुवात झाली तिच्यासोबत इंटरव्ह्यू झाला, सो कसं वाटतं यार? कारण पहिल्यांदा तुझ्यासोबत सोलो इंटरव्ह्यू केलाय, पण आता ती सुद्धा हळूहळू तुझ्यासोबत इंटरव्ह्यू मध्ये दिसायला लागले, कसं वाटतं? ऍक्च्युली खरं सगळीकडे सोनं सोनं सोन्यासारखी बायको मी आली आहे, त्यामुळे रिअल सोनं घालायला पण अजून मजा येते. त्यामुळे खूप मजा येते, कारण की आम्ही डिस्कस करत असतो बऱ्याच गोष्टी ऑफ स्क्रीन, आणि ज्या आता पडद्यावर समोर दिसतात तुम्हाला, त्यामुळे ज्या डिस्कस केलेल्या गोष्टी समोर आल्या की नेहमी चांगलं वाटतं. सो वी आर हॅपी. बरं, आता ट्रेलर पाहिलाय, टीझर पाहिलाय, सॉंग्स पाहिलेत, अक्षयनी तोडफोड केली आहे, तुला असा कुठला सीन वाटला का पाहताना? म्हणजे सगळं भयंकर कमाल झालंय, पण एखादं असतं ना यार इथे इथे तोड नाही, या गोष्टीला तोड नाही, असा कुठला एखादा सीन होता जो तुला खूप आवडलाय? ऍक्च्युली त्याचा गेटअप थोडा छान वाटतो, लुक्स लाईक थोडा ते साऊथ इंडियनचा टच असतं ना, ते फुल ऍक्शन राऊडी लुक, तो खूप छान वाटतो ऍक्च्युली त्याच्या, बिकॉज असं त्यांचा आय थिंक फर्स्ट कॅरेक्टर आहे असं प्ले केलाय, आणि तो ही कुड टेक इट, ऑब्झर्व खूप छान केलाय म्हणून तो छान दिसतोय त्यांच्यावर. बरं, अक्षय खऱ्या आयुष्यात खूप मवाळ, खूप शांत असा दिसतो, पण आता जेव्हा मी स्क्रीनवर बघतो त्याचा ऑरा ना काहीतरी वेगळाच आहे, म्हणजे एकदम दमदार, डॅशिंग. कोणाला ऑब्झर्व केलं होतंस तू हे असं सगळं कॅरेक्टर उभं करताना? ऑब्व्हियसली काम करत असताना जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती तेव्हा मी बऱ्याच, मी जसं मग कशी म्हणालो की आजूबाजूच्या गोष्टी मी बऱ्याच ऑब्झर्व करत असतो, आय एम अ गुड ऑब्झर्वर, आणि मला म्हणजे घरातल्याच बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे जसं मी मागच्या इंटरव्ह्यू म्हणालो की किंवा अजून पुण्यामध्ये मी बरेच पॉलिटिशियन्सना भेटत असतो, किंवा माझे बरेच मित्र या क्षेत्रामध्ये काम करत असतात, पॉलिटिक्स पॉलिटिशियन आहेत बरेच मित्र माझे. सो त्यांच्याकडे बघून काही ना काहीतरी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि असं हे जे कॅरेक्टर आहे ते मला वाटतं की ह्या सगळ्या लोकांकडनं इन्स्पायर झालेला कॅरेक्टर आहे. हा एक खुर्चीसाठी केलेला हा अट्टहास आहे माझ्याकडून. सो या कमाल दिसतंय, पण जे काही दिसतंय तुझ्या फोटोज पासून घेऊन ते ट्रेलर मध्ये ते रिफ्लेक्ट होते, तुझी जी एनर्जी आहे ती आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्या पार्टनर मध्ये आपला आपण कुठेतरी आपल्या वडिलांचे थोडेफार गुण बघत असतो. आणि अक्षयने आताच विषय काढले म्हणून मला खूप एक्साइटमेंट आहे, विचारलं की याच्यामध्ये तुला तुझ्या बाबांचे कुठले गुण दिसतात का, की हा थोडाफार या बाबतीमध्ये माझे बाबा कुठेतरी दिसतात? ऍक्च्युली जे फॅमिली प्रती प्रेम अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, ते मला दिसते त्यांच्यामध्ये, आणि ते ऍज अ गुड फादर जे आहे, लाईक ते आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते ही इज ऑल्सो गुड डॅडी, ते रिफ्लेक्शन आहे त्यात नक्की. आपल्याकडे सिनेमामध्ये एक वाक्य आहे की स्वप्न बघायला वय नसतं, आपण कोणत्या पण वयात स्वप्न बघून पूर्ण करू शकतो. सो तुमच्या दोघांचं असं एखादं स्वप्न आहे जे तुम्ही पाहिलंय, पूर्ण झालंय किंवा करायचंय? नाही, स्वप्न ऍक्च्युली खूप असतात माणसाच्या आयुष्यात, आणि हळूहळू ती पूर्ण करायची असतात. आम्ही पण खूप स्वप्न बघितलेत आमच्या आयुष्यामध्ये, ती हळूहळू पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक स्वप्न पूर्ण झालं, सो अजून बरेच स्वप्न आहेत जे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे, आणि त्याची वाटचाल चालू झालेली आहे. बरं, खूप हिरो सारख्या, म्हणजे काय म्हणतो आपण, हेलिकॉप्टर मधनं उतरण्याचे सीन असू दे, फायटिंग सीन असू दे, एकदम नेक्स्ट लेवलचे सगळं हिरोची फिलिंग येते बघताना. आणि खऱ्या आयुष्यामध्ये कधीतरी तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये असं हिरो सारखं काहीतरी एक म्हणतो ना फिल्मी ड्रामॅटिक असं झालंय? लकीली नाही झालं, खूपच आमचं लाईफच खूप फिल्मी झालेलं आहे, म्हणजे वेगळी इंडस्ट्री आणि नंतर मग ऍक्शन नाही झालं, बाकी
तुला गोड. पर अक्षय तुला कुठला सीन होता जो करताना फार थोडाफार डिफिकल्ट गेला, कारण कम्फर्ट झोन अर्थात तोडायचा होता यामध्ये, त्यामुळे? हा खूप डिफिकल्ट, 100% डिफिकल्ट गेलं मला काम करणं. पण एक सिक्वेन्स होता ज्याच्या चेजिंग सिक्वेन्स होता, मला चाकू लागतो म्हणजे चाकू कट होतो, तो आम्ही फिल्म केलेला आहे, ट्रेलर मध्ये पण तो आहे. तो लागताना ऍक्च्युली तिथे एक आपण डमी युज करतो, पण तो डमी पण जो असतो सुरा असतो, ते तुम्हाला मारावाच लागतो. सो ते मला थोडं कट झालं होतं, तेव्हाच एक झालं होतं. पण ते मला नंतर कळलं नाही, जेव्हा ते नकली ब्लड वगैरे आपण बघतो, नंतर ते साफ केल्यावर ते ऍक्च्युली खरं रक्त आलं होतं. सो ते एकच झालं. त्याच्यानंतर मग जे काही सिक्वेन्स होते तेव्हा पळताना प्रॉब्लेम झाला होता, किंवा जे काही मोठ्या मोठ्या डायलॉग्स म्हणायचे होते, कारण की थंडी खूप होती तेव्हा, डान्स करताना प्रॉब्लेम झाला होता. तुम्ही आता जे गाणं येणार आहे अवधूत गुप्त्यांचं, नागिन गाणं येणार आहे, त्याच्यामध्ये डान्स करताना माझा ऍक्च्युली अँकल गेला होता, म्हणजे मला उभंही राहता येत नव्हतं. तेव्हा मी जस्ट बिग बॉस मधून बाहेर आलो होतो, सो तिथून उभंच मला राहता येत नव्हतं. थँक्स टू अक्षय गुप्ता म्हणजे त्याची पूर्ण कोरिओग्राफरची टीम, त्यांनी इतकं सुंदर ते कोरिओग्राफरने मला इतकं मोटिवेट केलं. म्हणजे ऍक्च्युली मी आईस लावून ठेवायचं वारदा एक तास, आणि ते नम झालं की मी डान्स करायचो. ती एक हुक स्टेप आहे साऊथ इंडियन, मी असं ते करतो, 9 स्टेप्स आहेत त्या, जे विदाऊट कट त्या झालेल्या आहेत. पण त्या टेकच्या आधी माझ्या पायावरती मी जवळजवळ 1.5 तास ते 50 मिनिटं ते टायमर लावून मी आईस पॅड ठेवलं होतं, ते नम झाल्यावरती मी ती स्टेप केली. त्यामुळे डिफिकल्टी खूप आल्या, पण मजा आली, त्याचा आता प्रोडक्ट दिसतं आपल्याला. नाही पण खरंच या मेहनतीचं फळ आहे जे आम्ही आता पाहतोय, आणि आय होप ते रिफ्लेक्ट होणार आहे. सिनेमा खूप दमदार चालणार आहे. बरं अक्षय, मला आजही आठवतंय की तुम्हाला एकदा म्हणाल होतं की माझा खुर्ची नावाचा सिनेमा येतोय, आणि तेव्हापासून मी वाट बघत होते कधी कधी, आणि फायनली तो आलाय. सो तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा, आणि मला असं वाटतं की योगिता तुला पण खूप साऱ्या संधी मिळो की याच्या पाठीशी अशीच उभी राहशील, आणि खूप सारे इंटरव्ह्यूज होत दोघांचे. थँक्यू सो मच. थँक्यू.